विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून गटार बांधकामाचा दाखवण्यासाठी खोदकाम केलेली गटार ही मतदारांच्या असणाऱ्या गटारीचे पाणी या रस्त्यावर साचते त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे खराब होऊन जातो म्हणून येथील ग्रामस्थांनी अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रार देऊन सुद्धा ग्रामपंचायतीकडे निधी उपलब्ध नसल्याच्या कारणावरून या गटारीचे काम झालेले नव्हते या परिसरातील काही ग्रामपंचायत सदस्यांनी विधानसभेची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नेत्यांना खुश करण्यासाठी व मतदारांची दिशाभूल करण्यासाठी ही गटारी नवीन बांधण्यात येणार असल्याचे सांगून काही दिवसापूर्वी या गटारीचे खोदकाम के या केले याकडे आज अखेर कोणीही लक्ष दिलेले नाही हे केलेले खोदकाम हे मुख्य रस्त्यावरती असून निपाणी व कागलकडे जाणाऱ्या हजारो वाहनधारक व ग्रामस्थांना मृत्यूचा सापळा बनलेला आहे या गटार बांधकामाला खरोखरच ग्रामपंचायत निधी उपलब्ध नाही काय जर तसे असेल तर हे खोदकाम केलेच का, खोद का मतदारांची दिशाभूल करण्यासाठी या सदस्यांच्याकडून याला राजकीय वळण लागते का असा प्रश्न ग्रामस्थांच्या मनामध्ये पडत आहे काही स्थानिक राजकीय लोक आपल्या स्वार्थासाठी गावच्या विकासाला आडकाठी करत आहेत असं म्हणलं तर वावग ठरणार नाही तरी लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत पदाधिकारी व ग्रामविकास अधिकारी यांनी जनतेची दिशा बोलथांबून या कामाकडे तात्काळ लक्ष देऊन हे काम पूर्ण करावे असे ग्रामस्थातून मागणी होत आहे कोगनोळीहून अनिल नवाळे